बाळासाहेबांच्या सूचनेत बाळासाहेबांचे विचार व सगळं बघून जो प्रवेश केला व त्यांच्याबद्दल पालापाचोळा असेल व जे काही इतर काही घाण शब्द त्यांनी यूज केले त्याबद्दल मी एवढंच सांगेन की राऊत साहेब आपण शनिवार रविवार फक्त बडूर कंपनीचे हिशोब इथे घ्यायला येतात, बाकी शिवसैनिक कोण ओरिजिनल आहे का आपल्याला माहीत नाही, व आपण फक्त शनिवार रविवार एकच कंपनीकडे यायचं व त्या कंपनीकडून पैसे घेऊन जायचे, एवढंच काम आपण आजपर्यंत केलं आहे. आणि आपल्या स्वागताला सुद्धा नाशिकमध्ये आपल्या स्वागताला राष्ट्रवादीला स्वागत करायला लागतं, कोणी शिवसैनिक आपलं स्वागत करायला येत नाही, याचा सुद्धा आपण एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपल्या नाशिकच्या सभागृहामध्ये वंदे मातरमला विरोध केला, एकदम थर्ड क्लास भाषेमध्ये सांगितलं का आम्ही वंदे मातरम कधी म्हणणार नाही, त्याच्या हॉटेलला जाऊन शिवसैनिकांनी मार खाल्ला, केसेस घेतले, त्यांच्या घरी कधी गेले नाही, पण मुशीर सय्यदच्या हॉटेलमध्ये जाऊन एकदम तावात बिर्याणी खाऊन आले, हेच काय यांचं हिंदुत्व? मुळात मी पाला पाचोळा किंवा मेंढर असे शब्द राऊत साहेबांनी केले, माझ्या जन्मापासून माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेसाठी केलंय तर एवढं कोणी केलं नसेल. आज बघायला गेलं तर शिवसेना कार्यालय सुद्धा माझ्या वडिलांच्या नावावर आहे, आणि राऊत साहेब ज्या कार्यालयात बसून बोलले भविष्यात त्या कार्यालयावर आम्ही क्लेम करणार आहे. राऊत साहेबांना मग नाशिकला कुठं परिस्थिती येण्यात दिसेल का नाही दिसेल हे भविष्यात दिसेल. गेले 10 वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतो, विविध पदावर काम करतोय, तरी त्यांना अजून माहित नाही की मी कोणता पदाधिकारी. ह्या विषयावर मी आज कार्यालयाच्या क्लेम सुद्धा मी बोलणार आहे. 300 मतदान पडलं होतं शिवसेनेला, आम्ही त्या भागात घरोघरी बाळासाहेबांची इच्छा पोहोचून 5000 मतदानाचा आघाडी घेऊन त्या भागात शिवसेनेला ओळखत नाही असे प्रत्येक असे राऊत साहेबांनी आम्हाला बोलले, तर ते राऊत साहेबांना हे माहित नाही का हे शिवसैनिक कोण आहेत. प्रत्येकाने विचारा जुन्या आशाती शिवसेना कोणामुळे आहेत आणि त्यांचं नेतृत्व कोणामुळे आहेत. आम्ही बाळासाहेबांची विचार पोहोचवले आहेत आणि आता शिंदे साहेब त्यांचे जे धडाडीचे जे काम चालू आहेत तेही आम्ही घराघरात पोहोचवू असं मी सर्व सांगतो. मी कधी घेतो टिफिन शुक्रवार शनिवार रविवार म्हटला की संजय राऊत यांची व्हिजिट नाशिकला असतेच, नाशिक हे त्यांच्यासाठी पर्यटन स्थळ आहे कदाचित. परंतु ह्यावेळची तुम्ही संजय राऊतांची परिस्थिती पाहिली असेल तर ते अतिशय चिडचिड करत होते, ते अस्वस्थ होते, त्याची काही कारणं आहेत कारण ते खोटं बोलत होते. खरं तर त्यांनी सांगितलं की शिवसेना हा वटवृक्ष आहे आणि या वटवृक्षावरची ही पालवी किंवा हे पालापाचोळा गळून पडला. राऊतसाहेब मला आपल्याला सांगायचं आहे की हा पालापाचोळाच आपल्या बरोबर होता, ज्या पालापाचोळ्यानं तुमच्या असंख्य जबाबदाऱ्या पार पाडल्या. आम्ही जर असं म्हटलं की या वटवृक्षावरची आपण बाणगुळं आत्ता, शिवसेना हा वटवृक्ष आहेच, परंतु बाणगुळं वटवृक्षाची काय परिस्थिती करता हे तुम्ही आम्ही आणि महाराष्ट्र रोज बघतोय. तुम्ही मला एक सांगा, आपण बघतोय की रोज शिवसैनिक जात आहेत पण त्याच्याबद्दल बोलायचं नाही, जा आम्हाला काही फरक पडत नाही. ठीक आहे तुम्हाला फरक पडत नाही, पण त्या वटवृक्षाची परिस्थिती काय? बाणगुळं हे वटवृक्ष संपत असतात आणि तीच परिस्थिती शिवसेनेची झाली. दुसरा विषय असा आहे की बाणगुळ आता मीच वटवृक्ष आहे अशा पद्धतीनं बघायला लागलाय. तुम्ही बघा इथे आम्हाला काय अनुभव आलेला आहे. संजय राऊत बोलतायत म्हणजेच उद्धव ठाकरे बोलतायत, अरे काय चाललंय? तुमची मैत्री आहे, तुम्ही एखाद्या रूम मध्ये ती करा, पण तू चार चौघात लोकांमध्ये तुम्ही अशा पद्धतीने प्रति उद्धव ठाकरे जे आमचे पक्षप्रमुख होते त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं नाही चालणार. आणि आमच्या लक्षात आलंय की उद्धव म्हणजे खरं सांगायचं तर ठाकरे ह्या कुटुंबियाबद्दल ठाकरे या नावाबद्दल एक दबदबा आहे, एक आदर आहे. परंतु आपण बघितलं असेल मधल्या काळात जी काय पद्धतीची चेष्टा त्यांच्याकडनंच होते, काय म्हणजे जो बायडेन आणि पुतीन हे म्हणतायत की साहेब उद्धव साहेब साहेबांकडनं सल्ला घ्यायचा, अख्ख्या महाराष्ट्रात ह्या विषयी चेष्टा आली. कोण करतंय ही चेष्टा? WHO म्हणे की उद्धव साहेबांकडनं सल्ला घेता. कशाला चेष्टा करतायत तुम्ही ठाकरेंची? कशाला करताय? याची कारणं स्पष्ट आहे की यांना हा वटवृक्ष कोसळायचा आहे आणि यांना काही घेणं देणं नाही आहे. कोण जातंय कोण नाही याबद्दल यांना बोलायचं पण नाही आहे. त्या दिवशी म्हटले चप्पल चोर गेले, चप्पल चोर नाही, देवा चप्पल चोर तिथं राहिले, देवाऱ्यातला देव आमच्या बरोबर आहे, आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे राऊतसाहेब
मला आपल्याला विनंती करायची की 2.5-3 वर्ष गेली, इतके इतके वर्ष आपण या ठिकाणी संपर्क नेते म्हणून होतात, 3 वर्ष आपली सत्ता होती, मला सांगा या शहरासाठी असा कुठला प्रकल्प आपण आणला, कुठली डेव्हलपमेंटची एखादी स्कीम तुम्ही राबवली, या शहराच्या विकासासाठी इथल्या किती लोकांच्या आपण भेटी घेतल्या, काय केलं आपण? आपण येता, आपल्या बगल बच्चांना भेटता, आपल्या बगल बच्च्याबद्दल जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांना यांचा त्रास, बाकी काय? आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की आमचा घरोबा झालेला आहे, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर गेलेलो आहोत, जे काय निर्णय होईल ती जनता जनार्दन घेईल, तुम्ही कोण हो? तुम्ही साधी नगरपालिकेची काय साधी सरपंचाची निवडणूक लढवलेली नाही, तुम्ही कोण आम्हाला पाडणार आहे? आमच्या बद्दलचा निर्णय नाशिकची जनता घेईल आणि नाशिककरांना माहिती आहे आम्ही कोण आहोत। DNS तपासायचा असेल तर संजय राऊतांचा तपासा, निश्चितपणे महाराष्ट्रातला प्रत्येक जण बोलेल की हा DNS शिवसेनेचा नाहीच। योगेश बोले, रुपेश बोले, इंजेक्शन तर हे सिल्वर ओपर रोज जाता आणि भांग खाऊन येता का? हे फोटो कस काय काढले त्यांनी? आम्हाला जर ओळखत नाही तर फार खांद्यावर हात टाकोस तर फोटो? ही यांची निष्ठा आहे, हे शिवसैनिकांना फक्त वापर करण्यापुरती, त्यांना दगड फेकण्यासाठी पुतळ जाळण्यापुरती यूज करता आणि नंतर म्हणता काही पाला पाचोळा होता। आमच्या सारखे शिवसैनिक वाघ हे शिवसेनेत होते म्हणून शिवसेना आजपर्यंत इथपर्यंत आले। राऊतांनी कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय? फक्त शरद पवारांकडे जाता आणि शिवसेना कशी संपवायची याचं स्क्रिप्ट दररोज घेऊन येता आणि सकाळी 10 बोलता, ही राऊतांची खरी लायकी। राऊत म्हणता रस्त्यावर तोडू, आम्ही ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत, तुमच्या धमक असेल तर तुम्ही कधी आम्हाला सांगा, कुठेही आम्ही शिवसैनिक यायला तयार आहोत। आमच्या मागे आता शिंदे साहेबांची ताकद आहे, तुम्ही कधीही कुठेही सांगा, तुडवा तुडवी काय असती हे शिवसैनिक तुम्हाला दाखवून देतील। हे